नमस्कार, मी बाळासाहेब झोरे, मॅथ मित्र, युअर हेल्पिंग हँड. आज आपण सेलू येथे आलेलो आहोत इशिका पवार यांच्याकडं त्यांच्या ध्येयाविषयी माहिती घेण्यासाठी. तर मित्रांनो, करूया आपण सुरुवात. हॅलो इशिका. हाय इशिका, कोणत्या शाळेमध्ये जातेस तू? मी प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलमध्ये जाते. ओके, ठीक आहे. अभ्यास कसा चालू आहे तुझा? चांगलाच. कोणत्या विषयाचा अभ्यास करायला आवडतो तुला? सायन्स. ओके, कोण शिकवतं सायन्स तुला? मला फॅमिली टीचर आहेत. हो. आणि शाळेमध्ये? स्कूलमध्ये टीचर, क्लास टीचर आमचे सायन्सच आहे. सायन्स टीचर का? ओके, ठीक आहे. तर बेटा, तुझं ध्येय काय आहे? तुला काय बनायचं मोठी झाल्यानंतर? आय एस. ओके, आय एस बनायचं तुला. बरं, आय एस बनण्यासाठी काय करायला हवं तुला माहीत आहे का? तू त्यासाठी काय करतेस? मी मॅथ्स आणि सायन्सची चांगली स्टडी करते. ओके, ठीक आहे. मॅथ आणि सायन्स खूप महत्त्वाचे त्यासाठी. खूप छान. बरं बेटा, हे झालं एक लॉंग टर्म ध्येय, म्हणजे आय एस होण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. तर तुझं शॉर्ट टर्म काही ध्येय आहे का? तू काही करतेस का? काही तुझं आता हे पुढचं, आता तुझी फर्स्ट टर्म झाली बरोबर, तर सेकंड टर्मसाठी तू काही तुझं अचीवमेंट गोल्स काही ठेवलेस का तू? हो, 95 पुढे मार्क्स घेणं. 95 पुढे मार्क्स तुला पडले पाहिजेत. ठीक आहे, चालेल. तू ही दिवाळी कशी साजरी करणार आहेस? मी फ्रेंडसोबत आणि पॅरेंट्ससोबत साजरा करणार आहे. आनंदामध्ये दिवाळी साजरी करणार आहेस. बरं, फटाके फोडायचं काय विचार तू? फटाके वगैरे फोडतेस की नाही? हो, फोडते पण जास्त नाही, कारण की ते प्रदूषण होते म्हणून. बरोबर, म्हणजे तुला प्रदूषण नाही झालं पाहिजे. हां, निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे आपण. खूप छान आहे बेटा. अभ्यास करण्यासाठी इन्स्पायर काय करतं? म्हणजे तुला अभ्यास कर का करावं असं वाटतो? तुला जे आय एस व्हायचं ध्येय तुला पूर्ण करायचं, तर हे ध्येय पूर्ण करण्यासाठी अभ्यास करावा लागतो, जास्त वेळ अभ्यास करावा लागतो. तर मग त्यासाठी काही असं आहे का तुझं की मम्मी म्हणते म्हणून मी अभ्यास करते की पप्पा म्हणतात म्हणून मी अभ्यास करते? नाही नाही, मी माझा स्वतः अभ्यास करते. स्वतः अभ्यास करतेस. खूप छान. तर मित्रांनो, आपण इशिका पवार हिच्याशी आपण संवाद साधत आहोत आणि ती खूप छान प्रकारे आपल्या प्रश्नाची उत्तर देते. आपण तिला आता काही प्रश्न विचारणार आहोत ज्याचं उत्तर ती एका शब्दात देईल. पहिला प्रश्न इशिका तुझ्यासाठी, तुझा आवडता सण कोणता? होळी. खूप छान. दुसरा प्रश्न, का आवडतो? त्याच्यामध्ये सगळे फ्रेंड्स घरी येऊन कलर लावतात आणि मग स्वीट पदार्थ खातात, त्यामुळे तुला आवडतो. खूप छान. तुझे आवडते शिक्षक कोणते आहेत? अनिल सर. अनिल सर, छान. तुझा आवडता पदार्थ कोणता आहे? पाणीपुरी. छान. घरापासून दूर असल्यानंतर सर्वात जास्त कोणाची आठवण येते, आईची का वडिलांची? दोघांची. दोघांची आठवण येते. तुझा आवडता विषय कोणता? सायन्स अँड मॅथ्स. खूप छान. बरं, कोणत्या विषयाची सर्वात जास्त भीती वाटते? हा विषय उघडावाच वाटत नाही, आवडता विषय? हिंदी. हिंदी आवडत नाही. ठीक आहे, चालेल. तुझं आवडतं टी व्ही चॅनल कोणतं? सोनी सब. सोनी सब, ओके. खूप छान पद्धतीने तू उत्तरं दिली आहेस. तुझ्या आय एस होण्याच्या ध्येयासाठी आमच्या मॅथमित्र टीमकडून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हालासुद्धा तुमच्या मुलांनासुद्धा एक प्रशासकीय कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी आपल्याला बनवायचा असेल तर आपण देशातील अधिकारी घडवणारी पहिली शाळा रिलायबल स्कूल या ठिकाणी आपण संपर्क करू शकता. या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये रिलायबल स्कूलची पूर्ण माहिती दिलेली आहे, आपण त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. तर पुन्हा एकदा तुझ्यासाठी, तुझ्या भावी आयुष्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हालासुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि तुझ्यासाठी आम्ही एक गिफ्ट आणलेलं आहे.